नमना अवकाश पाहिलेला आहे त्यावर आपण उदाहरण पाहू. सराव संच 5.2 मधील खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ यस द्या. म्हणजे यस लिहायचं आपलं नमुना अवकाश एन ऑफ यस लिहायचं. काय उदाहरण घेतलं आपण एक फासा व एक नाणे एकाच वेळ फेकणे. त्याचे आपण उकल पाहतो उदाहरण कसं सोडवं लागेल आपल्याला. सुरुवातीला जर आपण एक फासा फेकला तर आपल्याला काय मिळत असतं आपल्याला माहिती आहे. नमुना अवकाश आपला असा असतो सर्व निष्पत्ती. एक फासा जर फेकला आपण तर एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने. जर आपण एक नाणे फेकले तर काय मिळेल बघा आपल्याला. एक नाणं जर फेकलं तर नमुना अवकाश आपल्याला एच आणि टी म्हणजे छाप आणि काटा मिळत असते. आता आपलं उदाहरण काय एक फासा व एक नाणे. एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता एकाच वेळी फेकले असता बर काय मिळेल आपल्याला. पण नमुना अवकाश घ्यायचा आहे म्हणून नमुना अवकाश कशाने दाखवत असतो यस ने. काय होईल बा एक फासा फेकायचा आहे आणि एक नाणं फेकायचं. समजा आपण सुरुवातीला एक नाणं फेकलं नाणं फेकलं आपलं नाण्यावरती आपलं जर छाप मिळेल. आपण जर अशी शक्यता घेतली एक नाणं फेकलं आपलं आपण नाण्यावरती छाप मिळेल. आणि आता एक फासा फेकायचा आहे दोन्ही एकाच वेळी फेकायचे एक फासा आणि एक नाणं. आपण नाण्यावरती आपण जर छाप ही जर शक्यता धरली समजा आपण फाशावरती एक ही शक्यता आपण घेऊ. म्हणजे आपल्याला यच कशावर मिळालंय नाण्यावर मिळालंय आणि फाशावरती आपल्याला एक मिळालंय. दुसरी शक्यता आपण अशी घेऊ शकतो परत नाण्यावरती आपल्याला यच मिळेल पण फाशावरती आपल्याला दोन मिळेल. परत आपण शक्यता घेतोय नाण्यावरती यच मिळेल पण फाशावरती तीन मिळेल. नंतर नाण्यावरती आपल्याला छाप मिळेल परंतु फाशावरती आपल्याला चार मिळू शकतात. नाण्यावरती छाप फाशावरती पाच नाण्यावरती छाप आणि आपल्याला फाशावरती सहा या पद्धतीने आपल्याला काय मिळतील हे घटक मिळतील. आता आपण काय घेतलं सुरुवातीला छापा मिळेल याच्यावरती नाण्यावरती आणि फाशावरती एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने शक्यता घेतल्या. आता आपण असं करतो असं विचार करतोय आपण नाण्यावरती समजा आपल्याला काटा मिळाला परंतु छाप्यावरती आपल्याला एक मिळू शकतो. नाण्यावरती आपल्याला काटा मिळेल आणि फाशावरती आपल्याला दोन मिळेल. नाण्यावरती आपल्याला जर काटा परत मिळाला तर आपल्याला फाशावरती तीन मिळू शकतो टी चार टी पाच आणि टी सहा या पद्धतीने आपल्याला काय मिळतील शक्यता मिळतील. म्हणजे नमुना अवकाश काय असेल आपल्या लक्षात येत आहे. आपण काय घेतलं नाण्यावरती आपण जर छाप घेतला तर फाशावरती एक दोन तीन चार पाच सहा मिळू शकतात. जर आपल्याला नाण्यावरती जर काटा मिळाला तर फाशावरती एक दोन तीन चार पाच सहा मिळू शकतात. मग या नाव यश किती पा म्हणजे काय नमुना अवकाश यस मधील घटकांची संख्या जी आहे ती आपण एन ऑफ यस ने दाखवत असतो. आणि एन ऑफ यस बरोबर काय होईल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एन एस एन ऑफ यस बरोबर बारा या पद्धतीने आपल्याला काय करते हे उदाहरण आपल्याला पाहतोय. आपण दुसऱ्या उदाहरणाचा विचार करतोय. आता काय करायचं आपल्याला दोन तीन पाच या अंकापासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायची याची आपण उकल पाहतोय. काय करायचं आपल्याला दोन तीन पाच या अंकापासून दोन अंकी संख्या आपल्याला तयार करायची. हा जो असणार आहे आपला नमुना अवकाश असणार आहे. अजून एक लक्षात ठेवायचं की अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. नमुना अवकाश काय असेल आपण बघतोय. नमुना अवकाश जो आहे तो आपण कशाने दाखवत असतो यस ने. हा अंकांची पुनरावृत्ती नाही दोन तीन पाच हे अंक आहेत आपल्याला आणि अंकाची पुनरावृत्ती नाही करायची. म्हणजे
दोन जर आपण दशकस्थानी घेतला तर दोन आपले एकच स्थानी घेता येणार नाही, ही अंकाची पुनरावृत्ती होईल. आपण मग दशकस्थानी जर मी दोन हा अंक घेतला तर एकक स्थानी तीन घेतो म्हणजे 23 ही संख्या तयार होईल. दशकस्थानी दोन अंक घेतला तर एकक स्थानी मी पाच लिहिन म्हणजे 25 ही संख्या तयार होईल. आता तीनचा जर विचार केला आपण, तीन ही जर दशकस्थानी जर घेतली तर एकक स्थानी दोन लिहितोय मी 32 ही संख्या तयार होईल. तीन जर दशकस्थानी घेतली तीन ही एकक स्थानी घेता येणार नाही कारण अंकांची पुनरावृत्ती होते इथं, म्हणजे 33 आपल्याला घेता येणार नाही. आपण दशकस्थानी इथं तीन घेतलेले आहेत, एकक स्थानी पाच घेतो मी 35 ही संख्या तयार होईल. नंतर आपण आता दशकस्थानी पाच विचार करतोय, दशकस्थानी जर पाच घेतले आपण आपल्याला एकक स्थानी दोन आपण जर घेतले तर 52 ही संख्या तयार होईल. दशकस्थानी जर आपण पाच घेतले तर एकक स्थानी तीन म्हणजे 53 ही संख्या तयार होईल. आपल्या दशकस्थानी जर आपण पाच घेतले तर एकक स्थानी पाच घेता येणार नाही कारण अंकांची पुनरावृत्ती होते, हे इथं महत्वाचं आहे. म्हणून काय होतील हे नमुना घटक मिळतील आपल्याला. मग काय म्हणाल आपल्या 23, 25, 32, 35, 52, 53 याचा क्रम बदलला तरी चालतो. म्हणजे आपण सुरुवातीला 35 घेतले नंतर 32 घेतले 23 घेतले 53 घेतले या पद्धतीने क्रम लावला तरी चालतो, क्रम महत्वाचा नाही. फक्त आपण एकदा दोन अंकी संख्या तयार केली की त्यांची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणजे आपण डबल लिहिणार नाहीत, कोणताच घटक डबल लिहिणार नाहीत आणि या पद्धतीचे अंक जे आहेत संख्या तयार झाल्यात ते आपण घेणार नाहीत. मग आपला नमुना अवकाश एस मधील घटकांची संख्या जी आहे ती आपण एन ऑफ एस ने दाखवत असतो, 1, 2, 3, 4, 5, 6 एन ऑफ एस बरोबर 6. आपण दुसरं उदाहरण पाहिलं. आता आपण एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण पाहतोय. काय उदाहरण दिलंय बा आपल्याला, एक तबकडी दाखवलेली आहे आणि तबकडीवरील काय दिलंय बा आपल्याला, काय दिलं, सहा रंगाच्या तबकडीवरील, सहा रंग आहे तिथं दाखवलेले, त्या तबकडीवरील पान फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. आता आपल्या लक्षात घ्यायचं तबकडीवर सहा रंग आहेत, त्या तबकडीवर सहा रंग आपल्याला दिले, आपल्याला सांगितलंय सहा रंगाच्या तबकडीवर तर सहा रंग दिले. तर आपल्याला काय करायचं, तो बाण जो आहे तो बाण थांबण्याची शक्यता पाहिजे. बाण फिरवल्यावर कोणत्या रंगावर थांबेल यांची शक्यता म्हणजे काय दिलेत आपण नमुना अवकाश. कुठं कुठं थांबू शकतो आपण, आपण पाहिलं नमुना अवकाश कशाला बनायचं, यादृच्छिक प्रयोगाच्या सर्व निष्पत्ती आपण घेणार आहेत. नमुना अवकाश यस बरोबर, पाहत आपल्याला लक्षात येईल. आता बाण जो आहे तो काय करत आहे, तबकडीवरील लाल, जांभळा, हिरवा, निळा, पिवळा आणि केशरी असे रंग आहे आणि इथं बाण दाखवले पिवळ्या रंगावरती जो आहे तो सध्या बाण दाखवलेला आहे. आपला हा बाण काय करायचा, आपल्याला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असं जर आपण फिरवला तर तो बाण थांबण्याच्या शक्यता काय तो आपल्याला नमुना अवकाश घ्यायचा आहे. मग हा बाण जो आहे तो कोणत्या एका रंगावर थांबणार आहे, कोणत्या एका रंगावर थांबेल समजा, तर कोणकोणत्या शक्यता आहेत, तर तो बाण जो आहे तो लाल या रंगावरती थांबू शकतो, केशरी या रंगावरती थांबू शकतो, पिवळा आपल्याला दाखवलेला रंग त्या तबकडीवर त्याच्यावरही थांबेल, निळा रंग दाखवलेला आहे त्याच्यावरती थांबू शकतो, हिरवा रंग आपल्याला दाखवलेला तबकडीवर त्याच्यावरही थांबू शकतो आणि जांभळा या रंगावरती म्हणजे सहा रंग 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या सहा रंगावरती थांबण्याची शक्यता आहे त्याची. मग काय होईल, नमुना अवकाश एस मधील घटकांची संख्या आपण एन कंसात एस किंवा एन ऑफ एस ने दाखवत असतो ते किती होईल, सहा रंग येतात, त्याची थांबण्याची शक्यता जी आहे ती 6 असेल.